लोक स्वराज आंदोलन समिति ने गढ़चांदूर में रास्ता रोको आंदोलन किया। नांदेड़ तथा अकोला जिले में हुए नाबालिग लड़कियों के साथ अत्याचार करने वाले नराधमों को फांसी की सजा दे, साथ ही वर्धा जिले के हिंगनघाट के प्राध्यापिका युवती पर पेट्रोल डालकर जिंदा जलाने का प्रयास करने वाले आरोपी को कड़ी सजा दे। इस मांग को लेकर गढ़चांदूर पेट्रोल पंप के चौक में लोक स्वराज्य आंदोलन समिति की ओर से रास्ता रोको आंदोलन किया गया, जिसका बहुत बड़ा असर यातायात पर पड़ा। यह घटना मानव जाति को कलंकित करने वाली है और ऐसा कृत्य करने वाले नराधमों को फांसी दे और यह प्रकरण तीव्र गति से न्यायालय में चलाएं, पीड़ित लड़कियों के परिवारों को मदद करें, ऐसी मांगों को लेकर यह रास्ता रोको आंदोलन किया गया। प्रशासन को दिए गए निवेदन के माध्यम से शासन को निवेदन भेजा गया। रास्ता रोको आंदोलन के लिए नागरिकों की भारी उपस्थिति थी। किसी प्रकार का कोई अनुचित प्रकार न घटे, इसके लिए इस दौरान पुलिस का कड़ा बंदोबस्त था। सिटी ग्रे हमारे प्रतिनिधि गणेश टोंडी की रिपोर्ट। तालुक्यातील शंकर नगर नावाच्या गावामध्ये जो साईबाबा विद्यालय शाळा नावाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये इयत्ता 6वी शिकणाऱ्या मातंग समाजाच्या चिमुकलीवर त्या शाळेतल्या शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे। सोबतच अकोला जिल्ह्यातील मरोडा नावाच्या गावामध्ये मातंग समाजाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खून करण्यात आलेला आहे। सोबतच काल परवा हिंगणघाटमध्ये आता नुकतीचीच घटना आहे, कालची मी व्हॉट्सअपवर बघितलेलं आहे, हिंगणघाटमध्ये सुद्धा एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, जो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुनित झालेला पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना जर घडत असतील तर आम्हाला आमच्या महाराष्ट्रीय जनतेला शर्मेने खाली मान घालणाऱ्या घटना आहेत। या घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। ज्या शिक्षकाचं कर्तव्य काय असते, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो, शिक्षक हा ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन त्याला घडवण्याचं काम करतो कुंभार, त्याचप्रमाणे शिक्षकाचं काम सुद्धा मुलांना घडवण्याचं काम असते, त्या मुलावर चांगले संस्कार करण्याचं काम त्या शिक्षकाचं असते। परंतु शिक्षकांनी आपलं जे कर्तव्य आहे ते व्यवस्थितपणे कर्तव्य न बजावता त्या मुलीवर अन्याय अत्याचार केलेला आहे। आता शिक्षकाच्या माध्यमातून समाजामध्ये शिक्षकाला अतिशय आदराचं स्थान असते, अतिशय मानाचं स्थान असते। ज्या शिक्षकांना समाजामध्ये आदराचं स्थान असते, त्या शिक्षकाच्या माध्यमातून जर असं अमानवीय घटना घडत असतील, निंदनीय घटना घडत असतील, तिरस्कारणीय घटना घडत असतील, तर समाजानं कुणावर विश्वास ठेवायचा? म्हणून हे जे अन्याय करणारे जे लोक आहेत, या लोकांना न्यायालयाच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याला कठोर शासन झालं पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या तिन्ही प्रकरणाची चौकशी CID च्या माध्यमातून होऊन जलदगती न्यायालयामार्फत ती केस चालवली जावी।